नमस्कार, अपर्णास किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता दिवाळी आली, आपल्याला सर्वांना दिवाळीचे फराळाचे पदार्थ करायची गडबड सुरू झाली. आपण भरपूर दिवाळीच्या नवीन नवीन रेसिपीज करणार आहोत. आज आपण करणार आहोत दिवाळीच्या फराळासाठी तळलेल्या पोह्यांचा खमंग खुसखुशीत असा चिवडा. तळलेल्या पोह्याच्या चिवड्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया काय काय घ्यायचं ते. यासाठी आपण जाड पोहे घेतलेले आहेत. हे तळलेल्या पोह्याच्या चिवड्याचे स्पेशल पोहे मिळतात, म्हणजे आपल्या कांदेपोह्याच्या पोह्यांपेक्षाही थोडेसे बघा जाड आहेत पोहे. तर हे छान तळले जातात. त्यानंतर आपल्याला इतर साहित्य काय घ्यायचं ते बघूया. पोहे तळण्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धा किलो पोहे तर पाव किलो शेंगदाणे, 100 ग्रॅम आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, 50 ग्रॅम आपण तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर हिरव्या मिरचीचे छोटे असे तुकडे करून कढीपत्ता घेतलेला आहे आपण. त्यानंतर हिंग, हळद, लाल मिरची पावडर, त्यानंतर धनेजिरे पावडर हे साहित्य, आणि खोबरं आपण घेतलेलं आहे. खोबऱ्याचे काप करून घेणार आहोत. खोबऱ्याचे काप करून घेण्यासाठी आपण सालं काढायचं, जे आपलं असतं आपण सालं काढतो भाजीची, तर त्यांनी आपण हे असं जोरात ओढलं की हे असे पातळ खोबऱ्याचे काप निघतात. तर असे आपण पातळ सगळे खोबऱ्याचे काप पटापट करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला पातळ काप छान होतील. पहिल्यांदा आपण पोहे तळून घेतो. त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. हे तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे. तेलाला आपल्या ताव चांगला पाहिजे. आपण ताव म्हणतो, चांगला ताव पाहिजे, तेव्हाच पोहे खुसखुशीत तळले जातात. मी हे पोहे तळायची अशी आपल्याला चाळण मिळते, वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असते ही, तर ती आपल्या हाताला हलकी असेल ती घ्यायची शक्यतो. ती चाळण अशी घेते मी, त्यामध्ये मी अशी ठेवते. आणि मोठ्या गॅसवर आपण पोहे तळणार आहे. बारीक गॅस केला तर पोहे चांगले तळले जाणार नाहीत. आधी आपण पोहे टाकून बघायचे की पोहे व्यवस्थित बघत आहे, छान फुलत आहेत, आपल्या लक्षात येत आहे. मग आपण हे एका हाताने असे पोहे टाकत जायचं. पोहे तळायला फार वेळ आपल्याला लागणार नाही. मोठ्या गॅसवर आपण पोहे तळतो. फारच जर तेल तापलं असं वाटलं तर तुम्ही बारीक गॅस करा. हे असे पोहे निथळून काढा. गॅस फुल आहे. आता बघा, मी ह्या पोह्यामध्ये जराशी अशी हळद घालते, म्हणजे पोह्याला रंग चांगला येतो. तळताना हळद घातली की आता आपण याच तेलामध्ये बाकीचं साहित्य तळून घेणार आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे इथे, हे आपण परत एकदा तेलात तळतो, म्हणजे त्याची टेस्ट छान येते. त्यानंतर काजू, काजू लगेच तळले जातात. त्यानंतर फुटाण्याची डाळ, खोबऱ्याचे काप, सगळं पण बारीक गॅसवर तळतो. आता मी एक मिनिट भर गॅस बंद करून दुसऱ्या एका पॅनमध्ये बाकीची फोडणी करणार आहे. आता आपण राहिलेल्या तेलाची फोडणी करतोय. फोडणीसाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण तीळ घालणार आहे. तेल चांगलं तापलं आहे. आपलं तेल जे उरलेलं होतं त्याचीच फोडणी केली तरी चालते. त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हे सगळं चांगलं तळलं गेलं पाहिजे. हिंग घालायचा, थोडी हळद, पोहे
कढीपत्ता आणि मिरच्या छान तळल्या जायला पाहिजेत, कुरकुरीत व्हायला पाहिजेत, नजर चिवडा मऊ पडेल. मग बारीक गॅस करून त्या कुरकुरीत करून दिल्याच्या. आता मी गॅस बंद करते आणि नंतर मग मी लाल मिरची पावडर तळणार. आपला गॅस बंद आहे. धने जिरे पावडर मी घेतलेली आहे ती घालणार. मग यामध्ये आपण हे तळलेले पोहे आहेत ते सर्व मिश्रण जे केलेलं घातलेलं आहे ते हळूहळू याच्यावर ओतायचं. असं आहे बघा, पोह्यांवर हे आपण ओततो आणि त्यामध्ये आपण मीठ आणि साखर हे लगेच घालत नाही. आपण लाकडी उलथनं घेतलेलं आहे हलवायला. आपण मीठ आणि पिठी साखर आणि मीठ ही आपण सगळं यामध्ये घालतो आणि हे सगळं असं आता आपण एकत्र करणार आहे. तुम्ही हे असं एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये घेतलं आणि असं हलक्या हाताने जरी केलं तरी हरकत नाही. असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्ही असेच दिवाळीच्या नवीन नवीन रेसिपीज बघा आणि सबस्क्राईब करत रहा. तुमच्या मोबाईलवरती लाल तिथे टिपका दिसतो तिथे सबस्क्राईबचं टच करा आणि बेल आयकॉन आहे तिथे पण तुम्ही टच करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन पुढचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील.